हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण राम राम जय राम कृष्ण हरे जय राम जय राम कृष्ण हरे जय राम 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 जय राम हरे जय राम 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 जय राम कृष्ण हरे जय राम जय राम हरे जय राम 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 जय राम कृष्ण हरे रूप पाताल चनिया रूप पाताल चन रूप पाताल चनिया रूप पाताल चनिया लोचनी रूप पाताल चनिया रूप पाताल तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा हो तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी हो बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी रा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तोहा तुहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे गर बापर कुमादेवी वर सर्व सुखाचे गर बापर कुमादेवी वर बापर कुमार देवी वर बापर कुमार देवी वर तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बरवा तुहा बापर हे तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा
कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम जय जय राम जय जय राम देह नभे मिह सरे देह नभे मिह सरे उरला बुरे विठ्ठल उरला बुरे विठ्ठल उरला बुरे विठ्ठल मनवो नीला हो करा मनवो नीला हो करा काल सारा चिंतने काल सारा चिंतने काल सारा चिंतने काल सारा चिंतने पालनाची नवे चिंता पालनाची नवे चिंता ठावरिता देवाचा ठावरिता देवाचा ठावरिता देवाचा मनवो नीला हो करा मनवो नीला हो करा काल सारा चिंतने काल सारा चिंतने काल सारा चिंतने काल सारा चिंतने तुका मने जीवासाठी तुका मने जीवासाठी देव पोटी पडेल देव पोटी पडेल देव पोटी पडेल देव पोटी पडेल मनवो नीला हो करा मनवो नीला हो करा सारा चिंतने काळ 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 सारा चिंतने जय 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 गडो पार कुमाये जय देवडो पार कुमाये हरे देवडो पार कुमाये देवडो पार कुमाये देवडो पार कुमाये तो पार कुमाये जय 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 तो पार कुमाये मिठो पार हरि ए ना हा हरि ना देह नो एमी सरे हे देह नो एमी सरे हा आ
नवमी हे सोरे देह नवमी हे सोरे देह नवमी हे सोरे देह नवमी हे सोरे देह नवमी हे सोरे सोरे देह नवमी हे सोरे मनवो निलावो करा मनवो निलावो करा मुरला मुरे विठ्ठला मुरला मुरे विठ्ठला मुरला मुरे विठ्ठला मनवो नि लाभो करा मन बोनी लाभो करा मन बोनी लाभो करा मन बोनी लाभो कर देह मी नो ऐसे रे देह नवमी हे सरे देह नवमी हे सरे मुरला नूरे विठ्ठल मुरला नूरे विठ्ठल काल सारा मनवो निलावो करा मनवो निलावो करा मनवो निलावो करा मनवो निलावो करा मुरला विठ्ठला मुरला मन बोनी लाभ करा मन बोनी लाभ करा मन बोनी लाभ करा ओ काल सारा चिंतने हे काल चिंतने चिंतने काल सारा हे काल 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 सारा काल सारा काल सारा सारा चिंतन काल सारा काल सारा काल सारा
सारा चिंतन काल सारा चिंतन हो कर सारा चिंतन काल सारा चिंतन काल सारा sarava na kada sarava sarava kada sarava kada sarava kaya sarava sarava jantare ka सारा चिंतन मनवो निलावो करा मनवो निलावो करा मनवो निलावो करा मनवो निलावो करा निलावो करा विठल 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 vitala 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 कबरदा हरे विठल देव तुकारा नाथ भगवान की जय महाराज की जय महाराज की जय महाराज की जय विठला विठला विठल 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 हरे विठल 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 दली कर देव तुकार पंढरीनाथ भगवान की जय महाराज
जय महाराज की जय महाराज की जय महाराज की जय विठला 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 विठल दूसरे चरणा संतातिया दूसरे चरणा संतातिया दूसरे चरणा संतातिया तंत कृपादान कथे का विस्तारो तंत कृपादान कथे का विस्तारो तंत कृपादान कथे का विस्तारो पांडुरंगा करू प्रथम नमन दूसरे चरण संतातिया दूसरे चरण संतातिया पांडुरंगा करू प्रथम नमन दूसरे चरण संतातिया दूसरे चरण संतातिया पंढरीचा देवराया पंढरीचा देवराया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया 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 पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो आरे तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अब स्वामी तुका देवा यावरे न धरावा भेरो भेरो
कीर्तन रूपी सेवेसाठी कीर्तनासाठी निवडलेला अभंग चिन्मय स्वरूप असणारे जगत वंदनीय वारकरी संप्रदायाला लागलेले एक गोंडस फळ एक धूम्रकेतू छत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मगुरु जगद्गुरु तुकोबारायांचा या अभंगामध्ये तुकोबाराय बोलतायत की अरे हे जीवन जगत असताना हा नरदेह जो आपल्याला मिळाला ना या देहाचं सोनं करायचं असेल ना तर या ध्यानी देवाचं भजन करायचं देवाचं चिंतन करायचं आणि देवाचं चिंतन एवढं करायचं की हा देह देह नाही राहिला पाहिजे हा देह विठ्ठल झाला पाहिजे विठ्ठल रूप देवरूप हा देह झाला पाहिजे का बरं का सांगितलं तर हे दुसरं चरण सांगितलं म्हणणं होणे लावो करा हे एक या चरणावर सगळा भार दिला देह नव्हे मी हे सरे म्हणणं होणे लावो करा का लावो करायचा की अरे या जगामध्ये जे आपण जन्माला आलो आपण जीवन जगलो हे सगळं जरी दिनक्रम आपला चालू असला पण एक दिवस तो काळ आपल्याला येणार आणि आपल्याला घेऊन जाणार म्हणून काय करायचं म्हणून लाहो करायचं जगातलं काय सत्य आहे तुम्ही जर मला विचारलं तर मी तुम्हाला सांगेल जगातलं हे सगळं तुम्हाला दिसतंय ना हे सगळं नश्वर आहे पण जगातलं एकमेव सत्य तो म्हणजे मृत्यू पण आपण त्याला विसरलो म्हणून तुकोबाराय बोलतात की मन होनी लाहो करा काळ सारा चिंतनी चिंतनाने तो काळ सारते तो मी पुढे बोलणारच आहे त्याच्यावर त्यानंतर प्रश्न विचारला की बाबा ठीक आहे जर आम्ही अखंड देवाचं भजन करायचं मग आमचं पालना पोषणाचं काय तुकोबारायांनी भली मोठी यादी दिली बरं का त्यासाठी आणि तुकोबाराय म्हणतात की अरे पालनाची नव्हे चिंता हा वरिता देवाचा अरे देवाला सगळं माहित आहे ना बाबा हा तुला तुझा जन्म तुझा मृत्यू तुला काय द्यायचं किती द्यायचं हे सगळं त्याच्या हातात येईल जन्माला तर त्याने घातलं तुला हा मग पालनाची नवे चिंता हा वरिता देवासी आणि काय होईल समारोप करत असताना तुकोबाराय गोड बोललेत तुका म्हणे जीवासाठी देव पोटी पडेल अरे तुम्ही जर भक्ती केली त्या अखंड देवाचं नामस्मरण करेल की तुमच्या पोटाला सुद्धा देव येईल अशी भक्ती तुम्ही करा हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ बर का आता काय झालं माहिती का काही खूप लांब काही खूप जवळ बरोबर एक थोडं सगळे जवळ पाहिजे कॉन्सन आणि मुळात म्हणजे भाऊ हे नको स्टेज डायरेक्ट खाली पाहिजे समोर म्हणजे कसं असतं वक्त्याला बोलायला थोडस बरं वाटतं पण चला जाऊ द्या काय अडचण नाही मी आपण ज्या ह्या आज कार्यक्रम वर्ष श्रद्धाच्या निमित्ताने जमलं तर मग त्याच्यावर बोल थोडस परिहार देणं तो उचित असा की आपण आपल्यातनं जे गेले कैलास वाशी दौलतराव शंकर सुरवाडे आज त्यांना जाऊन एक वर्ष पूर्ण झालं बाबांबद्दल इथं आल्यानंतर कळालं की बाबा नित्याचे वारकरी होते आदरणीय गुरुवारी बन्सी बाबांच्या दिंडीत ते कायम असायचे म्हणजे आणि जेव्हा माणूस अखंड ज्या माणसाने जीवनात वारी केली बाबा अशा माणसांच्या जीवनाचं म्हणजे कीर्तनाचं वर श्रद्धा करण्याचं भाग्य आमच्यासारख्या एका पामराला मिळावं हे मी माझंही भाग्य समजतो कदाचित कारण की तुम्हाला सांगतो की कोण कशाचं कोण कशाचं आणि तिथं जाऊन गोडवे गाण्यात मजा नसते या स्टेज येऊन एखाद्याने आयुष्यभर चुकीचे कर्म करायचे आणि इथे येऊन आपण त्याचे गोडवे गायचे इथं आल्यानंतर मला आनंद झाला अक्षरशः भाऊच्या डोळ्यात पाणी येत होतं वडील सांगत असताना महाराज म्हणजे माझा सुद्धा कंठ दाटून आला की काय जर ज्या माणसाला आपलं स्वतःचं वडिलांचं एक मिनिटाचं चरित्र सांगताना सुद्धा जर डोळ्यात पाणी येत असेल महाराज तर काय असेल वडील त्यांनी सांगितलं अखंड कोणासंग भांडण ह्या वैरत नव्हतं या माणसाचं असं निर्विकार माणूस आदरणीय आमचे दौलतराव सुरवाडे बाबा तुम्हाला सांगतो कोणासंग वैरत्व नाही कोणासंग काही नाही त्यांनी सांगितलं एवढा आदर होता बाबांपाशी एवढा आदर होता की लहान येऊ मोठा येऊ कोणी येऊ बाबा त्याच्या पायाला हात लावायचे बाबा इथं खरी आपली वारकरी संप्रदायाची शिकवण आहे ना हा नम्र झाला होता त्याने कोण दिले आनंद हो जीवनात जर त्यांनी आपलं नम्रतेने जर केलं असेल तर मी सांगतो की आज हा जो खटाटोप आपण केला सगळे लोक आपण इथं जमलो नक्कीच सांगतो त्यांना मी असं आपण अशी श्रद्धांजली म्हणणं सुद्धा चुकीचं ठरेल की बाबांना देवाच्या अपचरणाशी जागा मिळावी अहो जीवन जगताना जगत असतानाच नम्र जगलेत जीवन जगत असताना परोपकारासाठी जगलेत जीवन जगत असताना कोणाचंही चांगलं व्हावं याच्यासाठी जगलेत अरे नक्कीच सांगतो त्यांचं जीवन ते कृतार्थ झालेत बाबा हे फक्त आता निमित्ताने आपण इथं जमलो तासभर आपल्याला फक्त सेवा करायची हा बाबांबद्दल आता काही सांगायला तर ती अतिशक्ती होईल कदाचित बरोबर आहे की ती अतिशक्ती होईल ती अतिशक्ती न होता आदरणीय बाबांचा मोठा परिवार आहे नाती त्याचं सगळं बरोबर दोन मुलं एक मुलगी नातू चुलते पुतणे असा मोठा सुरवाडे परिवार आणि त्यांनी अतिशय श्रद्धेने हा वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम इथं जमवला दादा त्याचं नियोजन मला तुमच्या श्रीराम भजनी मंडळाच्या वतीने मला आमंत्रण तुमच्या गावचं भजनी मंडळाचं नाव फार म्हणजे ऐकलेलं आणि गोड असं भजनी मंडळ त्यात आपले तरुण म्हणजे म्हणायला गेलो तर आमचे राहुल महाराज असतील आमचे अमोल महाराज आमचे कल्पेश दादा तर ही सगळी मंडळी परिचयाची या मंडळींनी फोन केला आणि मोठा मेळ जमवला आता तुम्हाला सांगतो ज्यांचं महाराष्ट्रामध्ये अतिशय मोठं नाव आहे तबला असेल पखवाज असेल आमचे असे आमचे दत्ता महाराज
चांदगावकर येवल्या तालुक्यात त्यांचं राहणं आहे. कायम तुम्हाला सांगतो तुम अतिशय मोठमोठ्याले कार्यक्रमाला आणि ते आपल्या कीर्तनाला वाजवायला आपलं भाग्य. त्यानंतर ज्यांनी ज्या जोडीने म्हणायला गेलो तर नाशिक जिल्ह्याचं नाव मोठं केलं आपल्या आळंदीला ज्यांनी शिक्षण घेतलं महाराज आळंदी ऋषिकेशला त्यांनी शिक्षण घेतलं असे आमचे बंधू हरिभक्तीपरायण नवनाथ महाराज बत्तासे. त्यानंतर आमचे तुमच्या चांदूर तालुक्याचं भूषण म्हणायला हरकत नाही आमचे विनोदजी महाराज अतिशय गोड गाणं गोड स्वभाव अशी मंडळी तुम्ही जमवली. कसं असतं कीर्तनाला हे सगळे असले ना मग मजा येते महाराज बरोबर आहे का नाही. तर मग काय आता काय झालं माहिती की तिथं सगळी मोठी झाली आता इथं बाबा झाला बारका झाला बरोबर आहे म्हणजे शरीराने बरं आहे पण मग समजलं एकदा भजन करा विठ्ठल 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 विठ्ठल. आपल्याला मोजून एक तासभर सेवा करायची त्यामुळे सगळ्यांनी लक्ष माझ्याकडे द्या. काय होतं मला जास्त गर्दी तुम्हाला बोलताच येत नाही. तुम्हाला वाटत असेल बाबांनी बोलावं तर तुम्ही फक्त एक तास सव्वा बाराला मी तुम्हाला नेट मोकळं करणार त्याबद्दल तुम्ही शंका घ्यायची. एक मिनिट सुद्धा जाणार नाही याची खात्री मी तुम्हाला देतो. फक्त एक तास तुम्ही मला असा द्या की मला निवडलेल्या अभंगावर काहीतरी बोलता येईल असं सुचल असं तुम्ही अवधान द्या आणि बोलण्याचा प्रयत्न काय सगळी मोठी माणसं ही नित्याचे कीर्तन श्रवण करणारी माणसं. आता ही जसं आम्ही म्हणतो ना की आम्ही रोज कार्यक्रमाला आहे तशी ही सुद्धा रोज टाळ करी ही रोज कुठेतरी कोणाच्या मागे टाळ घेऊन आमचं फिरणं म्हणजे याचं फिरणं आहे महाराज. आमचं फिरणं म्हणजे काहीतरी पण ही जी मंडळी ना महाराज ही यांचा काही लोभ नाही ना महाराज लाभ नाही काही नाही. अहो दिलं नारळ तर दिलं नाही तर त्यांच्यावर नारळ सुद्धा येत नाही महाराज. हे फिरणं आहे महाराज अशी मोठी माणसं आपल्या कीर्तनाला आहे. मी ज्ञानोबरायांची पोवी सांगतो आणि पुढे चालतो. दादा ज्ञानोबराय बोलले का राजहंसाचे चालणे भूतळी झाली आशाने मग ये आणि काही बोलण्याची नाही. दादा इथं तुम्ही खूप मोठी माणसं आहे राजहंसाच्या उंचीचे माणसं इथं बसले फक्त चिमणी सारखा थोडा फडफडण्याचा प्रयत्न तासभर करणारे आणि तो तुम्ही गोड करून घ्यावा असं मी तुम्हाला म्हणजे सांगतो. बा विठ्ठल 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 विठ्ठल. अभंग जगद्गुरु तुकोबाराय. कोण जगद्गुरु तुकोबाराय? जगद्गुरु तुकोबारायबद्दल जर बोलायला गेलो ना महाराज अख्ख्या प्रपंचाची राग रांगोळी झाली आणि अखंड जीवन आपलं देवासाठी समर्पित केलं असे तुकोबाराय. काय तुकोबारायांच्या अभंगाची ताकद तुकोबारायांची का आपण सेवेकरता अभंग काय ताकद बा तुकोबारायांच्या अभंगाची जर सांगायला गेलो महाराज तुकोबारायांच्या अभंगाची ताकद तर मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या एक घडलेले एक इतिहास मला आठवतो महाराज. काय झालं एक वेळेस समर्थ रामदास स्वामी आजारी पडले गडावर आजारी पडले ही बातमी राजांना कळाली आणि राजे तिथून निघाले आणि गडावर गेले. गेले दर्शन घेतलं बघितलं रामदास स्वामीच्या पोटात इतकं भयंकर दुखत होतं की आता त्यांना असं वाटायचं की आता माझं जीवनच राहत नाही आता आता हे जीवन संपणार आहे. आणि त्यावेळी सांगितलं राजा आता काही खरं नाही जीवाचं. राजे बोलले गुरुवर्य असं काय बोलताय तुम्ही काही जगातले अशक्य गोष्टी शक्य करण्याची ताकद माझ्यात आहे कुठून वैद्य अनुभव काय करून मला सांगा मी तुमच्यासाठी करतो आणि तुम्हाला वाचवण्याचा मी प्रयत्न करतो. त्यावेळेस समर्थ रामदास स्वामी बोलले एक वैद्य आला होता त्याने सांगितलं एक औषधी दिली आणि ती औषधी वाघिणीच्या दुधात घ्यायची ती वाघिणीचं दूध पाहिजे ते अन्न अशक्य. राजे बोलले गुरुवर्य तुम्ही काळजी करू नका ती वाघिणीचं दूध आणण्याची जबाबदारी माझी ते वाघिणीचं दूध आणण्याची जबाबदारी माझी ते दूध मी घेऊन येतो. आणि एवढं बोलल्यानंतर राजे सकाळी निघाले. दादा 5-7 मावळे घेतले संघ सकाळची ती वेळ आणि असे जंगलाच्या दिशेने निघाले. अनेक डोंगर ओलांडत घनदाट अशा जंगलात गेले आणि जंगलात गेल्यानंतर तिथं त्या वाघिणीचे बछडे असे खेळताना दिसले आणि खेळताना दिसल्यानंतर राजांनी अनुमान लावलं की अरे ज्या अर्थी वाघिणीचे बछडे इथे खेळत आहेत त्या नक्कीच वाघिणी इथं झोपलेली असतात वाघीण इथं झोपलेली असावी. आणि हे समजल्यानंतर राजे थोडे 5-10 पावलं पुढे गेले आणि वाघीण झोपलेली दिसली. राजांनी आपली म्यानातली तलवार बाहेर काढली तो म्यानातली तलवार बाहेर काढण्याचा जो आवाज झाला महाराज आणि त्या आवाजाच्या गडबडीने ती वाघीण जागी झाली आणि ती वाघीण राजांवर गुरगुरायला लागली. राजांवर ती वाघीण धावणार तेवढ्यात राजांनी काय केलं आपली म्यानातली तलवार तिच्या समोर फेकून दिली आणि तिला नमस्कार केला. या देहाला शिवाजी म्हणतात. वाघीण बोलू लागली कोण शिवाजी आणि मग सांगितलं हे जे स्वराज्याचं जे माझ्याकडे बघतोय तो शिवाजी. अरे छत्रपती शिवाजी का वाघीण म्हणायला लागली की आम्ही पशु पक्ष्यांच्या मुखातनं तुझ्या नावाची तुझी कीर्ती आम्ही ऐकतोय आज तुला समोर बघितलं कृतकृत्य झाले काय पाहिजे तुला. त्याने सांगितलं माझे गुरुवर्य आजारी
माझे गुरुवर्य रामदास स्वामी आजारी आहे आणि त्यांना जे औषधी द्यायची ती औषधीसाठी तुझं दूध हवंय. वाघिणी रडायला लागली. महाराज वाघिणीने सांगितलं की मला रामायणामध्ये शाप दिलाय प्रभू रामचंद्रांनी, मी दूध देऊ शकत नाही, बछडे सोडून मी कोणाला दूध देऊ शकत नाही, हे दूध देणं अशक्य आहे राजे, दूध देऊ तरी कसं. त्यावेळेस राजे बोलले तुला काही करावं लागेल पण दूध मात्र द्यावं लागेल. तिने सांगितलं दूध देणं माझ्यासाठी शक्य नाही, जर मी दूध दिलं तर प्रभू रामचंद्रांनी दिलेला शाप खोटा ठरेल आणि दूध दिल्याचं म्हणजे ते खोटं आणि देवाचा शाप कधी खोटा ठरू शकत नाही. त्यावेळेस राजे बोलले दूध काढण्याची जबाबदारी माझी, दूध काढण्याची जबाबदारी माझी. सांगितलं बाबा काय अडचण नाही, तर मग एक कर, माझे बछडे मला पितील आणि पिल्यानंतर तू त्यांच्या मस्तकावर मार, ते जेव्हा ओकतील ते दूध घेऊन जाय. राजे बोलले नाही मी दूध नेईल तर तुझंच नाही, मी उष्ट दूध किंवा उष्ट काही नेऊ शकत नाही. आणि बसलेत राजे त्या वाघिणीच्या घरी ते सुवर्ण पात्र घेऊन. आता वाघिणीचं दूध न्यायला सुद्धा सुवर्ण पात्रच लागतं, बरोबर आहे की नाही. ते सुवर्ण पात्र घेऊन राजे बसलेत आणि राजे काहीतरी पुटपुटताय, राजे काहीतरी बोलताय आणि राजे काहीतरी बोलत असताना वाघिणी दूध द्यायला लागली. वाघिणीच्या डोळ्यात पाणी यायला लागलं. अरे झालंच कसं, ज्याने हे विश्व निर्माण केलं त्या प्रभू रामचंद्रांचा शाप जर आज खोटा ठरत असेल तर काय हा माणूस, कोण हा माणूस दादा. आणि मग तिनं तिच्या डोळ्याचं पाणी थांबना महाराज. आणि तिनं विचारलं, न राहून विचारलं, राजे जे झालं ते झालं, दूध दिलं हेही खरंय, प्रभू रामचंद्रांचा शाप खरा ठरला हेही खरंय, पण तुम्ही दूध काढण्यासाठी काय केलं एवढं फक्त मला सांगा आणि तुम्ही निघून जा. आणि त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्यांनी सांगितलं मी काहीच नाही केलं, फक्त काय केलं, मी माझ्या जगद्गुरु तुकोबारांचे अभंग गायले आणि त्या अभंगाची ताकद वाघिणी तू दूध द्यायला लागली महाराज. आणि असे अभंग, असा अशा अशा ताकदीचे अभंग आपण आज कीर्तनासाठी घेतो. बोलता बोलता मला एक पुढला दृष्टांत आठवला. भजन करायचा विठ्ठल 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 विठ्ठल. असते बो अभंगाची ताकद. तुम्हाला सांगतो जे महात्मा गांधी एकदा येरवड्याला होते जेलला, महात्मा गांधी जेव्हा येरवड्याच्या जेलमध्ये होते तेव्हा ते असंख्य पुस्तकं वाचले आणि पुस्तकं वाचत असताना त्यांनी जगद्गुरु तुकोबारांची गाथा वाचली. जगद्गुरु तुकोबारांची गाथा वाचली आणि गाथा वाचल्यानंतर जगाला त्यांनी जे तीन वाक्य दिले, वाईट पाहू नका, वाईट बोलू नका, वाईट ऐकू नका. त्यावेळेस बापूजींच्या शिष्यांनी विचारलं बापूजी हे तुम्ही नेमकी कुठून घेतलं, कुठून घेतलं. आणि त्यावेळेस बापूजी बोलायला लागले की अरे मी येरवड्याला होतो तेव्हा जगद्गुरु तुकोबारांचा गाथा वाचला आणि गाथा वाचत असताना माझ्या नजरेसमोर एक अभंग आला, बोलायचं असेल तर विठ्ठल बोला, पाहायचं असेल तर विठ्ठल पहा आणि करायचं असेल तर विठ्ठल करा. बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, 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 करावा विठ्ठल जीवे भावे करावा विठ्ठल, जीवे भावे येणे सुसमान झाले हव भरी, येणे सुसमान झाले हव भरी, झाले झाले हाब बरी, येणे सुसमान झाले हाब बरी, येणे सुसमान झाले हाब बरी, येणे सुसमान झाले हाब हाब भरी. बोलायचं असेल तर विठ्ठल बोला, पाहायचं असेल तर विठ्ठल पहा, ऐकायचं असेल तर विठ्ठल करा आणि सगळं काय करायचं तर विठ्ठलाशिवाय बाकी काही करायचं नाही दादा. एवढं तुकोबारायचं गोड वाङ्मय होतं दादा, बघा ना तुम्हाला सांगतो बाकीचे विषय जे होते ते तुकोबारायने सगळे बाजूला केले. काय तुकोबारायचं जीवन दादा, हा तुकोबारायचं जीवन बघा ना, 21 वर्षाचा प्रपंच, 21 वर्षाचा परमार्थ दादा, 42 वर्षाचं आयुष्य माझ्या जगद्गुरु तुकोबारायचं.
खूप काही काळ जगले असं नाही महाराज, पण जेवढं जगले महाराज गोड जगले. 21 वर्षाचा प्रपंच केला आणि 21 वर्षाचा प्रपंच करत असताना बऱ्याचशा जीवनात आली अडचणी आल्यात महाराज, हा बऱ्याचशा. आणि बाबाजी चैतन्यांचा अनुग्रह होतो, माझ्या जगत गुरु तुकोबारांचे होठ फुटफुटायला लागतात दादा. संसाराचा तापलो मी देवा, संसाराचा तापे तापलो मी देवा, संसाराचा ताप तापलो मी देवा, संसाराचा ताप तापलो मी देवा, करताया सेवा कुटुंबाची करताया सेवा कुटुंबाची, मन बोनी तुमचे आठ बिना पाया, मन बोनी तुमचे आठ बिना पाया, करताया सेवा कुटुंबाची करताया सेवा कुटुंबात, मन बोनी तुमचे आठ बिना पाया, मन बोनी तुमचे आठ बिना पाया. आणि मग तुकोबारांच्या जीवनात ज्या 6 अवस्था घडल्या, कसं ऐकणारी माणसं दादा, बद्ध अवस्था, मुमुक्ष अवस्था, साधक अवस्था, विवंचन अवस्था, सिद्ध अवस्था, जीवनमुक्त अवस्था, हे स्टेप काय लगेच घडले नाही महाराज, आधी आधी ठेचा खावा लागल्यात. लगेच बघा काल मालकरी झाला आणि उद्या लगेच मोक्ष असं नाही दादा, इथं काय आयुष्य गेलं महाराज लोकांचं, बरोबर आहे की नाही? पण काही ना काय वाटतं की लगेच आम्हाला लगेच साक्षात्कार आणि लगेच काहीतरी मिळालं पाहिजे असं नसतं बाबा. तुम्ही संतांचं जीवन, कोणाचंही जीवन बघा, जो महापुरुष झालेत ना ते असे तसे नाही घडले, ते घडण्यासाठी त्या स्टेप होते, त्या स्टेप मधून जावं लागतं दादा. आणि मग माणूस जगासाठी पूजनीय होत असतो, की उगाच नाही लगेच कोणी पूजनीय होत बाबा, त्यासाठी त्याग सॅक्रिफाईस सगळं करावं लागतं. आणि जगद्गुरु तुकोबारांच्या जीवनात बद्ध अवस्था घडली. आता बद्ध अवस्थेचं जर सांगायला गेलो ना महाराज, जसं एखाद्या खुंट्याला एखादं वासरू मानलेलं असतं बघा, ते त्या खुंट्यावरती असं गरके मारू मारू मारू, त्याला असं वाटतं आपण मुक्त होऊ, मुक्त होत नाही दादा, ते उलटे गरके मारले तरी अटकतच आणि स्विचे गरके मारले तरी अटकतच. बघा तुम्ही, त्याला बाहेर यायचंय दादा, पण तो बाहेर येत नाही. मुक्त होता परी बळ झाला बद्ध, 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 ओ घे बनिया छंद माझे माझे, घे बनिया छंद माझे 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 माझे, मुक्त होता परी बळ झाला बद्ध, मुक्त होता परी बळ झाला बद्ध, घे बनिया छंद माझे माझे, घे बनिया छंद माझे 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 माझे, मुक्त होता परी बळ झाला बद्ध, मुक्त होता परी बळ झाला बद्ध, मुक्त होता परी बळ झाला बद्ध, जन्म झाला अरे मुक्त होताना काहीच नव्हतं सोबत, आणि बळ ताटकला मरणाच्या वेळेस, ज्या वेळेस जाणार आहे त्यावेळेस काही सांगा नेणार नाही, काही नेणार आहे का भाऊ, करमुटा सुद्धा तोडू शकतो, रुपये सुद्धा दुसऱ्याचा असतो, बरोबर आहे की नाही? पण सावध आपण रोज आपण तिथं जातोय, सावध नाही दादा. एक पाहत
गुणे करे नव शब्द त्यागुणे शोभा माली से बाकी शोभा माली से चाय की शोभा प्याली से ससुराल की शोभा वाह वाह उशार मानते साली से हाँ ससुराल की शोभा साली से तसी कीर्तन की शोभा टाली से वाजवे का टाली महाराज अपन सावध नहीं अपन एक पहात से एकाची दह और रोज बकतो महाराज हमें रोज कोने लगते चालतो ही नहीं पर सावध नहीं आमी हमसे मित्र गुरुवारे म्हणायला हरकत नाही बाळासाहेब महाराज रंगाऱ्यांच्या मुखातले एक वाक्य ऐकलं कीर्तनात काय ज्याचं त्याचं नाव घेतलं पाहिजे त्याचं नाव करून विकलं पाहिजे बरोबर आहे की नाही त्यांनी त्यांच्या मुखातून ऐकलेलं वाक्य त्यांनी सांगितलं अरे स्मशानभूमी चौकात पाहिजे आणि मंदिर गावाच्या बाहेर पाहिजे का की ज्यावेळेस आम्ही त्या रस्त्याने चालू ना स्मशानभूमी आम्हाला दिसेल आणि स्मशानभूमी आम्हाला दिसल्यानंतर आमच्या मनामध्ये येईल अरे कितीही करा शेवटी इथं यायचंय आणि कसं यायचंय तुम्हाला सांगतो तो जो सिकंदर जब गया था दुनिया से दोनों हाथ सिकंदर के हौसले तो आने थे जब गया था दुनिया से दोनों हाथ खाली का अरे करू द्या समाजाला किती कमवलं ना मी किती कमवलं ना मी शेवटी सगळं सोडून जायचंय सगळं मग ते थे न चले उत्तम चिबुरे किराती माघे ओ उत्तम चिबुरे किराती माघे उत्तम चिबुरे किराती माघे उत्तम चिबुरे किराती माघे तू कमने का मरने चिसरे तू कमने का मरने चिसरे उत्तम तिबुरे कीर्ति मागे उत्तम तिबुरे कीर्ति मागे तू कमने का मरने चिसरे तू कमने का मरने चिसरे उत्तम तिबुरे कीर्ति मागे
उत्तमति मुरे किरति मागे मागे अरे आता भूका लागला दुपारचा टाइम एक वाटे करा म्हणे आता वाटे करा म्हणल्यावर आता गाढवच ते महाराज आता वाटे करायला बी लागला मग त्यांना थोडा विचार करायचा बॉस कोण हाताखालचे कोण त्यांना सगळ्याला सारखे वाटे केलेत महाराज सारखे वाटे आणि सारखे वाटे केल्यानंतर बाबा वाघाला राग आला एवढा राग आला वाघ बोलायला लागला अरे शिकार मी केली हा सगळ्यांच्या पुढे तोफेला मी होतो आणि वाटे करताना तुम्ही 50-50 चालणार नाही महाराज वाटा सोडून दिला आणि झप्प दिशी गाढवच आडो पाडलं आता हे कोणी पाहिलं महाराज हे कोल्याने पाहिलं आणि मग वाघाने कोल्याला सांगितलं की अरे आता तू वाटेकर जाऊ दे म्हणे आता गेला म्हणे आपल्यातला एक वाटेदार गेला आता तू वाटे वाटेकर हा आणि कोला जवळ समोर गेला महाराज कोला गेला बघितलं 50-50 केल्यानंतर काय झालं कोल्याला कळलं महाराज 50-50 केल्यानं काय झालं कोल्यानं डायरेक्ट 90-10 केलं अरे एवढंच खाऊ पण जीवन तर वाचल ना म्हणजे ठेच लागल्यानंतर माणसाने पाऊल उचलून टाकायला पाहिजे हे कोल्याला कळालं महाराज त्याने सांगितलं आणि मग वाघोबा दादा त्याला बोलले का रे म्हणे तू असं का केलं एवढं मला एवढं तुला त्याने सांगितलं हा समान वाटे करून मरायला मी का गाढवे म्हणे हा मी गाढवे म्हणे म्हणजे त्याला कळालं मला का सांगायचंय महाराज काय सांगायचं मला अरे जिवंत आहात ना आपण वाचलोत ना आपण या लाठीतून अरे उरलेलं जीवन आपण देव देश आणि धर्मासाठी जगासाठी समर्पित करायला पाहिजे होत आपल्या मनात आलं नाही संतांचं वचन आहे बघा एक बरवे झाले आजीवरी नाही पडलो मृत्यूच्या वाचून आलो येतवरी उरले ते हरी तुम्हा समर्पण हा अरे वाटायला पाहिजे कधीतरी आपल्याला अरे कशासाठी वाचलोत ना आपण का वाचलोत आपण चांगली चांगली माणसं गेलीत महाराज आपल्यातली हा पुण्यवान माणसं गेलीत महाराज जगासाठी ज्यांनी जीवन समर्पित अशी ही माणसं गेली का ठेवलं महाराज आपल्याला फक्त एवढं बाकी तुम्ही कीर्तनातलं एक काही वाक्य माझं नेऊ नका नका नेऊ तुम्ही फक्त एवढं वाक्य घरी घेऊन जा बरवे झाले आजीवरी नाही पडलो मृत्यूच्या हरी वाचून आलो येतवरी उरले ते हरी तुम्हा समर्पण काय भाव आहे महाराज या पंक्तीचा भाव एवढा जबर आहे ना महाराज एवढं कळल्यानंतर आहे ना महाराज तुमच्या हातून जीवनात कधी चूक घडणार नाही तुमच्या हातून जीवनात कोणाचं वाईट होणार नाही महाराज तुमच्या हातून तुमच्या भावा तुमच्या भावंडाला रस्ता नसताना जायला उभ्या मालातून तुम्ही त्याला म्हणाल हे डॉक्टर काय होणार आहे धर्माचं कातड थोडी जाणार आहे का जिवंत आहेत ना मनामध्ये एखाद्या गरीबाचं पोरग मिलिटरीला भरतीला गेलं महाराज फिजिकल मध्ये ते आलं महाराज त्याने पूर्ण शरीर व्यवस्थेने आपलं काय रनिंग असेल काय असेल सगळं पूर्ण केलं आणि ज्यावेळेस ते घरी आलं आज गरीब हो त्याची आई कामाला जाते बागाच्या कामाला जाते महाराज रोज आणि पैसे नाही महाराज खाण्याची मारा मार बाप कुठेतरी काम करतोय महाराज वाईट सगळं त्याच्या जीवनात आला महाराज 2000 रुपये नाही महाराज त्याला त्या भक्तीसाठी जायला तिथं मुंबईला जायला भाड्याला पैसे नाही अरे लय दिलं तो देवाने तुम्हाला लय दिलं महाराज अहो प्रमाणापेक्षा जास्त संपत्ती दिली एवढी थोडी जगायला लागतात महाराज काय लागतं महाराज जगायला हा काय लागतं महाराज जगायला जगण्यासाठी काय नाही लागत दादा मजा करण्यासाठी लागतो पैसा जगण्यासाठी काय नाही लागत
अरे उदारे तुम्ही 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 ते वाक्य आठवा बरवे झाले आजीवरी नाही पडलो मृत्यूच्या हरी वाचोनी आलो येथवरी उरले ते हरी तुम्हा समर्पण तिच्यात हात घाला महाराज अहो भरलेला आहे महाराज तुमचा किस्सा भरलेला आहे महाराज तिच्यात हात घाला 2000 ची नोट काढा महाराज त्या त्या तो फौजीला फौजी भरतीसाठी जो गेलात ना मुलगा त्याच्या हातात द्या महाराज हातात द्या महाराज तो तुमचं दर्शन घेईल महाराज दर्शन घेईल भरतीला जाईल आणि योगायोगाने जर तो भरती झाला ना अहो जेवढ्या दिवस सर्व्हिस करील तो एकही दिवस देवाच्या पाया पडणार नाही महाराज तुमचा फोटो पाकिटात ठेवी रोज काढील तुमचं दर्शन घेईल महाराज हा तुमचं जीवन सार्थकी लागणार महाराज अहो नाही तुम्हाला कोणाचं चांगलं करताना नका करू पण एखाद्या जीवाला आलो अरे पैसा लगे महाराज आता नांदूरचं जवळ आहे ना जवळ आहे ना नांदूरचं धरण हा समजा त्या धरणाला जर सांडवा काढलाच नाही काय होईल काय होईल बरोबर बोलले काका फुटून जाईल पुढले सगळे गाव वाहून घेऊन जाईल तसंच या संपत्तीच तुम्ही एवढा संग्रह करताय ना एक दिवस तुम्ही फुटून जाल संपत्ती त्यामुळे संपत्तीचा संततीचा संपत्तीचा योग्य नियोजन तुम्ही केलं पाहिजे महाराज हा मला माहित आहे दादा हाव संपत नाही मी बद्दल सांगतो हाव संपत नाही जीवन प्रत्येकाला जगावं वाटतं महाराज कोणालाच म्हणजे आशा ही संपतच नाही महाराज आशा संत महात्मा म्हणता बघा सर्व सुखाची सर्व सुखाची आशा जन्म गेला सर्व सुखाची आशा जन्म गेला एक मुक्ती यज्ञ नाही केला एक मुक्ती यज्ञ नाही केला दिशाहीन पावला देशाहीन पावला जीव माझा माया वेष्टीला जीव माझा माया वेष्टीला जीव माझा माया वेष्टीला जीव माझा सर्व सुखाची आशा जन्म गेला यत्न नाही केला हिंडता दिशाहीन पावला माया वेष्टीला जीव माझा सर्व सुखाची आशा जन्म गेला जन एक मुक्ती यत्न नाही केला हिंडता दिशाहीन पावला माया वेष्टीला जीव माझा समुद्र गोड करील स्वर्गाला शिडी लावेल नाही झाल्यात अण्णा पूर्ण नाही झाल्यात हा दया दया काहीतरी अंतकरणात माणसाच्या एक न्यून आणि अहंकार मनामध्ये ठेवून तुम्ही तुमचा लाईफ तुमचं जे जीवन आहे ना दिलेलं सुंदर जीवन तुम्ही बर्बाद करताय मला तिकडं जायचं नाही मला सांगायचंय तुम्हाला त्या भिकाऱ्याच्या जीवनामध्ये त्याने ते ठुलं त्याचं लग्न झालं आता लग्न झाल्यानंतर काय असतं आता हे झालेल्यांना विचारा आता या न झालेल्यांना काय विचारून या झालेल्यांना विचारा महाराज लई अवघड असतं अरे काय म्हणे हा काय माझ्या माय बापाने माझ्या माय बापे बरे नाही केले पद
तरी घातली म्हणे या भिकाऱ्याच्या म्हणे हा अरे काय मला स्वप्न दाखवले होते असं करील तसं करील माझ्याकडे हे मालिक ते अरे असंच काही नाही म्हणे सगळ्या थापा मारल्यात म्हणे आणि त्या भिकाऱ्याला राग आला मला त्या भिकाऱ्याने अरे भिकारी कोणला म्हणते मला त्या गावाच्या बाहेर परका वाडा आहे तिथं मी सोन्याच्या मोहरा पुरल्या आहेत माझ्या आलशीपणामुळे ते तिथं राहिल्या लगेच जातो त्या मोहरा घेतो निपरच्या सोनार गल्लीत जातो त्या मोडतो तुला काय लागत ते सगळं आणतो निघाला दादा ऊन एवढं रखरखस आणि तिथल्या राजाने जरा कोरोना थोडा ढिल्ला झाला होता राजा म्हणे आता थोडासा फेरफटका मारून येऊ लई गुदमरलो म्हणे हो सोपं नाही म्हणे आता थोडा फेरफटका मारून ते निघाले आणि हे भिकारी चाललं पायात चपला नाही काही नाही असं रस्त्याने मात्र डांबरीने एवढा रखरखता तो उन्हाला आणि त्या राजाने बोलावलं हे भाऊ अरे कुठं चालला इकडे गेलं भोळं बाबडा व्यक्तिमत्व गेलं सांगितलं काही नाही म्हणे या गावाच्या बाहेर एक वाडा आहे आणि त्या वाड्याच्या बाहेर मी एक सोन्याच्या मोहरा पुरल्या त्या घेऊन येतो माझं लग्न झालं बऱ्याचशी घटना त्यांनी सांगितल्या आता त्या मोरतो बाईला काहीतरी घेतो आणि आपलं काहीतरी बघतो अरे म्हणे बबड्या अरे लई ऊन रे म्हणे एवढं उन्हाचं कशाला तिकडं जातो एवढं पाय पोळतोय तुझे अरे दया आली मला एक कर ना मीच तुला शरभर मोहरा देतो ना काय मुठभर मोहरांसाठी तिकडं जातो मीच तुला शरभर मोहरा देतो त्याने मान्य केलं आणि असे चोपदार काका आणि असे त्यांचे प्रधानजीला आवाज दिला प्रधानजी बोला महाराज काही नाही म्हणजे एक शरभर मोहरा घेऊन या आणि या भिकाऱ्याला देऊन टाक आता त्याने काय केलं एक शरभर मोहरा आणल्या त्या भिकाऱ्याच्या झोळीत टाकल्यात आणि सांगितलं निघाला तो आणि निघताना विचारलं भाऊ या शरभर मोहरांचं तू काय करणार त्याने सांगितलं आता मी निफार जाईल त्या मोडील पायात चपला घेईल एक मोटर सायकल घेईल माझ्या बायकोलाही मागे बसवेल आणि कुठं जाईल कुठं त्या गावाच्या बाहेर तो वाडा आहे का हा राजाला राग आला महाराज राजा बोलले अरे काय बावळट माणूस आहे का हा अरे याला तू मुठभर मोहरासाठी मी तुला शरभर मोहरा देतोय ए तुला कमी झाल्या का पुन्हा आवाज दिला प्रधानजी आणि बोला महाराज पहिली भर मोहरा आणा आणि याला द्या पहिली भर मोहरा त्याच्या कधी दिला अन्न राहून पुन्हा राजाने प्रश्न केला का रे भाऊ आता काय करणार या मोहरांचं त्याने सांगितलं आता मी नाशिक जाईल मोहरा मोडेल एक मस्त स्कॉर्पिओ गाडी घेईल माझ्या कळलं तुम्हाला माझ्या हिला बसवीन आणि कुठं जाईल पुन्हा समजलं तुम्हाला पुन्हा त्या वाड्याकडे कुठं जिथं राजाला एवढा राग आला महाराज राजा बोलायला लागला अरे काय बावळट माणूस आहे अरे तुला पहिली भर मोहरा दिल्या त्या तुला कमी पडल्या मुठभर मोहरांसाठी तू तिकडे चाललात इतका चिडलाच महाराज राजा आणि राजाला सांगितलं प्रधानजी लावू दिला प्रधानजी आपल्या राज्याचा पूर्ण नकाशा आणा अर्ध राज्य करा निम्म घोडदळ पायदळ काय हत्ती काय असेल दारूगोळा पैसा सगळा करा आणि ज्याला निम्मा वाटा देऊन टाका वा हो भिकाऱ्याचं प्रारब्ध महाराज सोपनाचा अन्न मानधन येतो प्रारब्ध आधीनं अहो भिकारी 10 मिनिटात भिकारी कुडचुकुड होणार होता महाराज आणि सांगितलं वाटे केलेत महाराज प्रधानजीने नकाशा समोर ठेवला अर्धा वाटा केला हा इकडं हिस्सा तो हिस्सा उचल म्हणे भिकारी तुला कोणता हिस्सा उचलायचा आणि तो भिकारी हळू त्या प्रधानजीच्या कानाजवळ गेला आणि प्रधानजीला म्हणे सगळं खरंय म्हणे निम्मा वाटा देतो हेही खरंय दारूगोळा देतो हेही खरंय पैसा अडका देतो हेही खरंय पण ह्या निम्म्या वाट्यामध्ये तो पडका वाडा कोणत्या राज्यात आहे तेवढा मला सांग महाराज अशा माणसाची संपत नाही सर्व सुखाची आहे अशा संपत नाही महाराज तुम्हाला सांगतो कृष्ण तशी माझ्याकडे लई आहे काय करा घडलं थोडं चालत नाही का अशा संपत नाही आणि मग तुकोबारांच्या जीवनात मुमुक्ष अवस्था निर्माण झाली सदा नाम घोष करू हरी कथा देणे सदा बस चालायचं दादा तुकोबारांनी डोक्याला फेटा मांडावं कमराला पगोटा मांडावं गळ्यात विना अटकाव दादा आणि म्हणावं तुकोबारांनी दादा येणे सुखे नाही गुण दोष अंगाही वृक्ष गोराड्या डोंगरावर जाऊन बसलेला 13 दिवसाचा अनुष्ठान चाललं 13 दिवसाचं अनुष्ठान झालं भाऊ भाऊ इकडे बघताय अरे कुठं गेला भाऊ कुठं गेला भाऊ काय प्रेम होतं तुकोबारांच्या बंधू तुकोबारांना काय प्रेम होतो
आणि ते जेव्हा त्याला कळालं भाऊ दिसत नाही 13 दिवस झाले गावातल्या लोकांना विचारलं अरे भाऊ बघितला का दादा बघितला का एका ढोर वाहणाऱ्या माणसाने सांगितलं 8 दिवसापूर्वी तुकोबा राणीला मी डोंगराच्या दिशेने जाताना पडले आणि मग जेव्हा ते भाऊ गेलेत तेव्हा एका दगडावर एका झाडाखाली तुकोबा राणीचं चालू होतं दादा भजन नित्य भजन सगळा विसर पडलेला काहीच समजेना दादा अशी अवस्था तुकोबा राणीची झाली त्या अवस्थेचं वर्णन तुकोबा राय अभंगाच्या पहिले बुरे विठ्ठल जंगलात येऊन बसला दादा कोणी करायचं मग हा प्रपंच कोणी करायचा तुकोबाराने सांगितलं आता नाही करायचं हे सगळं वाया बिया तू घे तुला राहू दे तूच कर नाही दादा निम्मा वाटा तुझा आहे तू तुझा तुझा तुला घे तुला काय करायचं ते कर आणि निघाले दादा तुकोबाराने त्यांची बंधुराज गेल्यानंतर पुन्हा एका झाडाखाली तुकोबाराय थांबले डोळ्यात पाणी आलं महाराज तुकोबारांच्या काय विचारलं बंधू विचारायला लागले दादा अरे काय झालं तुम्हाला आणि मग तुकोबाराय बोलायला लागला दादा न घडे यावरी न धरवे नाही पाहिजे मला अरे त्या सगळ्या खतावण्या आणि इंद्रायणीच्या डोहात बुडून दे महाराज
काय होतो अंतकरण तुक भरायचं. अरे जगातली पहिली कर्जमाफी केलीत ना दादा, जगातली पहिली कर्जमाफी केली ती माझे जगद्गुरु तुकोबाराय. त्यानंतर किती झाल्या, किती जणांच्या झाल्या आम्हाला माहित नाही महाराज, नाही माहित आम्हाला. हा महाराज जगातली पहिली कर्जमाफी केली तुकोबाराय. काय तुकोबारायच्या अवसराला. हा अरे बैल वैरण करता करता मेला, बायको अन्ना अन्ना करता मेरी दादा. हा तुकोबारायची अवस्था सांगायला गेलो ना दादा. काय खावे आता कोणीकडे जावे, काय खावे आता कोणीकडे जावे, काय खावे आता कोणीकडे जावे, जावे काय खावे आता कोणीकडे जावे. कोपला पाटीला गावते हे लोक, गावत राहावे कोण्याबळे, गावत राहावे कोण्याबळे कोपला पाटील गावते हे लोक. दादा अरे तो पाटील, एक वेळेस तुकाराम सेठ म्हणायचा, तुकोबाराय म्हणायचा, तो पाटील आहे आता बोलत नाही दादा. काय खावे आता कोणीकडे जावे, गावात राहावे कोण्या बळे, कोपला पाटील गावीचा हा लोक. आता मज भीक कोण गाली, कोपला पाटील गावीचे हे लोक. मग विवंचन अवस्था तो धावा करायला लागले देवाचा. ए इगा तुमाय बाबा पंढरीचा सलासी कृपाळु बारी, कृपाळु बारी कागर सलासी कृपाळु बारी, कृपाळु बारी तुझ बिन तुझ भक्तीने, कृपाळु बारे कागर सलासी कृपाळु बारे, कृपाळु बारे रुसलासी
जिंकला माधारी बोल बोलत होता मुनी झाल्यानंतर काय करे दादा येथे ओने काय केले देव नाही आठवीला अरे उडा मनीना बोल बोल म्हणून काय की झाल्यानंतर तातडी करायचं हा घाई करायची लाहो करायचा आता तुम्हाला एक शेवटचं उत्तर देतो आणि कीर्तन समोर बघा लाहो कोणी केला बघा जटायूचं बघा तुम्ही एक पक्षी प्राण्याने लाहो केला काय झालं सीता मैयाला जेव्हा पळून येत होते जेव्हा राज्याभिषेक झाला आणि काही काही आई साहेबांनी दोन वर मागितले काय वर मागायला लावणाऱ्याने सुद्धा सांगितलं की वर असे मागा की भरताला राज्याभिषेक आणि रामाला वनवास असं सिक्वेलनीच मागा जर जर तुम्ही असं मागितलं रामाला वनवास हा शब्द ऐकल्या कदाचित दशरथ राजा बाप आहे ना महाराज धर्मीला पडायला बसला दादा हा देहांत व्हायला बसला शेवट व्हायला बसला महाराज म्हणून काय सांगितलं आधी भरताला राज्याभिषेक माग आणि मग रामाला वनवास माग का जर समजा भरताला राज्याभिषेक दिला आणि रामाला वनवास दिला असं दिल्यानंतर समजा दशरथ राजे गेले तरी फरक पडला काय झालं काय नाही काही टेन्शन घेऊ नका काय टेन्शन आणि मग स्थित म्हणजे बघा बरं का बाप काय असतो महाराज मला ते सांगायचं होतं तुम्हाला आणि त्यावेळेस आधी काही काय साहेबांनी काय मागितलं भरताला राज्याभिषेक दिला आणि मग मागितलं रामाला वनवास बाप होता महाराज मोठ्या लेकावर एवढं प्रेम असतं दादा मोठ्या लेकावर बरं का विशेषतः मी मोठा आहे म्हणून लई प्रेम असतं मोठ्या का जर पहिल्यांदाच मागितलं रामाला 14 वर्षाचा वनवास कदाचित भरताला राज्याभिषेक देण्याच्या आधीच तो बाप जर धरणीला पडला तर करायचं काय म्हणून बघा प्रश्न विचारण्याने पण सुंदर विचारले बाबा आधी भरताला राज्याभिषेक दिला चलो रघुकुल रीत सदाचली आई प्राण जाई परवचने देऊन टाकलं आणि मग रामाला वनवास आणि मग रडायला लागले दशरथ एवढे रडताय का माझ्यापासून बाजूला करत मला ते सांगा नाही बापाचं अंतकरण फार दयाळू असतात महाराज फार बाप काय सांगावं आता बाप सांगायला गेलोत ना महाराज म्हणजे काय तर कविता वगैरे मला येत नाही बरं का लई खरं सांगतो काही येत नाही मला लई पण बाप ही हा म्हणजे आता तुमचा बाप सांगताना मला माझा बाप आठवतो ना महाराज कल्पे दादा त्यांचे वडील आठवतील का किती कष्टातून कसं केलं दादा ही जी दोन माणसं आली ते काका आले माझ्यापाशी दोन्ही मुलं अहो ते रडाय माझा कंठात आठवण आलात महाराज ते म्हणा एवढे कष्ट केलेत महाराज अहो लोकांचे तर बारीक निघतो लोकांचे तर सालाना राहिलेत महाराज आम्हाला मोठं केलं आम्हाला आज खूप आहे आमच्यासाठी त्याने सांगितलं की प्रवचनात तुम्ही काही करा नियोजन आयोजकांना म्हणून दिलं तुम्हाला काय करता येईल ते करा अरे आमच्या वडिलांनी आमच्यासाठी खूप काही माझ्या डोळ्यातलं आसमान कोणी मायेने पुसला पुरी होत का दाट तोया गोष्ट बापाची माझ्या डोळ्यातलं आसमान कोणी मायेने पुसला पुरी होत का दाट तोया गोष्ट बापाची सोपं नाही मी दिवाळीचा बाई चालतो पैसे नसतात खरंच पैसे तो सीजन सुद्धा आहे ना शेती उभी करण्याचा असतो व्याजाने पैसे काढत असत कोणाकडून घेत असत माहित नाही महाराज बहिणी भाषण सगळ्यांना ओतपूत कपडे घेतो स्वतः मात्र फाटकरा मुलांच्या शिक्षणासाठी कधी मुलांकडे म्हणजे मुलांना जाणू देत नाही महाराज काय अंतकरण बाबा आम्हाला आता करायला लागलो जेव्हा आम्ही स्वतः करायला लागलोच ना सगळं तेव्हा आम्हाला करायला लागलो अरे आमचा बाप कसा आहे तसं त्यावेळेस आमच्यासाठी काय काय करत असेल महाराज म्हणजे बाप सांगून तुम्हाला भावनिक करत राम प्रभू मला येत आहे ना महाराज येत नाही मी मोजतो सांगतो का तुमचा बाप सांगत असताना माझाच कंठ मला लई केलं महाराज माझ्या बापाने जर त्यावेळेस मला असं लहानपणी सायकलीवर जर नेलं नसतं ना कीर्तन भजनाला महाराज आज मी उभा नसतो ना हा आज मला कीर्तन करताना आज सकाळी फक्त कुठं चालला पिंपळसला कीर्तन महाराज आयुष्य वाटतं त्याला चेहरा पुरतो वाटला का की बेसनी आणि दारोडा मुलगा होण्यापेक्षा लोकांच्या वरातीत नाचण्यापेक्षा आज माझं पोरग तोडतो मोडतो कुठेतरी कीर्तन करतात महाराज कुठेतरी गोड गातायत महाराज पण ते दिवस मला आठवतात ते दिवस आठवत मलाही रडू येईल महाराज मला मी सांगू नाही शकत बाप त्यामुळे प्लीज माझ्याकडून ती अपेक्षा करू नका की बाप सांगितलं बाय दादा तुमचे आसव आणि तुमचे रडणं तुमचे चेहरे मला सांगताय ते काय केलं या माणसा खूप काय केलं आणि निघाले वेळ माझ्याकडे आणि निघाले राम प्रभू जेव्हा वनवासाला निघाले दोन्ही भाऊ बायको वनवासाला निघाले आणि अयोध्यावासी रडताय दादा सोड चले
जैसे बछड़े छिन जाने से रोया करती है गैया। जसं एखाद्या गायीपासून एखादं वासरू लांब झाल्यानंतर जशा जशी ती गाय हंबरडा फोडतेत ना महाराज, अशी हंबरडा फोडत होता दादा। जैसे बछड़े छिन जाने से रोया करती है गैया, वैसे रो रही है यार राम लखन की मैया, वैसे रो रही है यार राम लखन की मैया। छोड़ चले राम आयो पळून नेत असताना जटायू पक्षाने बघितलं, बघा जीवन सार्थकी लावते तो काळ, मनवणी लावो करा काळ सारा चिंतने, चिंतनाने काळ सारते तुम्हाला येत नाही। आणि त्या जटायूने त्या रावणाचं आणि जटायूचं घनघोर युद्ध झालं, खूप पवित्र जिल्हा आहे महाराज आपला, ह्या 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 भागात झालं महाराज रावण, खूप पवित्र, ते तुम्हाला सांगायची सुद्धा गरज नाही। आणि ज्यावेळेस जटायूचं आणि रावणाचं युद्ध झालं, जटायू आवरेना रावण नाही आवरेना, खूप बुद्धीचा रावणाने जटायू विचारलं अरे तो मरण कशात आहे, जटायू बोलले आधी तुझा सांग कशात आहे, त्याने सांगितलं माझ्या पायाच्या अंगठ्यात। आता रावणाचं मरण पायाच्या अंगठ्यात होतं का बरं, नाही दादा, नंतर भावाने सांगितलंच ना, फुटलेल्या भावाने बरोबर आहे, त्याने सांगितलं बेंबीत आहे, पण त्याने काय सांगितलं पायाच्या अंगठ्यात आहे। आणि मग विचारलं तुझं कशात आहे, सांगितलं माझं पंखात आहे। दादा जटायू पायाच्या अंगठ्यावर चोच मारणार तेवढ्यात रावणाने शस्त्राने त्याचे पंख छाटलेत महाराज, आणि त्या सीता मैयाला वाचवण्यापासून जटायू खाली पडले, जटायू खाली पडले दादा, आणि जटायूचं भजन चालू झालं। श्री राम जानकी मेरे दिल देख लो मेरे दिल के आईने में, देख लो मेरे दिल के आईने में, श्री राम काल सारा चिंतने, एकच करायचं होता जीवनामध्ये, आपले श्रीगुरु असतील कोणी असेल ते जेव्हा आपल्या समोर असतील ना एवढं एकच म्हणायचं होतं। नजरो से गिराना चाहेला सजा दे, जो मिल
अगर तुम न होते हमें जो तुम्हारा सहारा मिलता बाबा गटर में ही रहते किनारा मिलता हमें वो रजनी बाबा अगर बाबा मना इतना आता वारकरी संप्रदायाची म्हणून पूजन करू विठोबारकुमाई हरी पालनाची नवे चिंता मनोनी लाहो करा तुका मने जीवासाठी मनोनी लाहो करा मनोनी लाहो करा इच्छा करा जोर द्यायचा मारा एवढं वाक्य घेणार का लाहो करता काल सारा चिंतने आज या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने तुम्ही सर्व मायबाप वर्ग जमलात महाराज हे बाबांवर असणार प्रेम त्या प्रेमातून उतराई होण्याकरता आपण सगळे इथं जमलात महाराज हा समाज बघितल्यानंतरच कळतो की बाबांचं काय जीवन असेल दादा बाबांचा जो अखंड परिवार आहे जे सुरवाडे समस्त सुरवाडे जो परिवार आहे यांनी आम्हाला इथं बोलवलं बोर्ड असं नियोजन केलं महाराज तुम्हा सर्व माय आणि दादा मी आता दादा बाबांचं नाव माहिती खूप मोठी मोठी माणसं बसते दादा हा काय बोलावं त्यांच्याविषयी दादा ही शरीराची माती मेळवीन तयक क्षिती जेत श्री चरण उभे ठाती आराध्याचे तुम्ही सगळे माझे गुरुवारी या न्यायाने फक्त बाकी काय बोलणार तुमच्या पुढं एक फक्त पोपटासारखा बोलण्याचा प्रयत्न केलात महाराज काही चूक असेल मोठ्या मोठ्या अंतकरणाने माफ करा माझ्याकडे वेळही तसा कमीच होता कमी वेळात मला जेवढे काय म्हणते ना आता सध्या 2020 युग आहे जेवढे सिक्स मारता आले तेवढे मी मारले दादा आणि मला आनंद झाला तुमचं जे भजनी मंडळ आहे दादा श्रीराम भजनी मंडळ श्रीराम भजनी मंडळ वा मी गोड लेखन दिले दादा आमचे राहुल महाराज असतील आमचे कल्पेश महाराज असतील आमचे अमोल महाराज असतील खरं सांगू काय फक्त एक झालं माझं कीर्तन संपलंय बरं का एक मिनिटाचं बोलणं आहे माझं काय हे जे हे टाळ घेऊन उभं राहायला सुद्धा भाग्य लागतात महाराज पखत वाजवायला भाग्य लागतं पेटी वाजवायला भाग्य लागतात महाराज तुम्हाला सांगतो तुमच्याकडे 200 एकर जमीन आहे तुम्ही 10 एकर जमीन विकली तुम्ही गावचा सरपंच होऊ शकता तुम्ही 20 एकर जमीन विकली तुम्ही तुम्ही पंचायत समिती सदस्य होऊ शकता तुम्ही 50 एकर 100 एकर जमीन विकली त्या पैशानं कदाचित तुम्ही ह्या निफाड तालुक्यातला आमदार पण होऊ शकतात महाराज किंवा राज्यसभेवर पैसे देऊन तुम्ही जाऊ शकता पण तुम्हाला सांगतो महाराज आवाजात लक्ष द्या तुम्ही 200 एकर जमीन विकली तरी तुम्ही दुसऱ्या दिवशी राहुल महाराजांसारखा पखत वाजू नाही शकत वा तुम्ही म्हणाल ही पेटी काय पेटी ही किती 20,000 मी 50,000 आणतो तू 1,00,000 आण तुला कळलं तर पाहिलं सहा कोणता मग कोणता बरोबर नाही दादा तुमची श्रीमंती तर शून्य आहे म्हणून सांगतो आपण लई श्रीमंत आहे नवनाथ महाराज लई श्रीमंताची लेख आहेत आपण अहो एक काळ होता महाराज माझ्या ज्ञानोबारायांचा अहो आणलेली माधुकरी सुद्धा लोक तुरीत मिळत होते आणि आज त्यांचं फक्त आम्ही जय जयकार करतो दादा काय आमचा आमचे आमचं हे नाही महाराज तुम्ही आम्हाला एवढा आदर करता एवढा हार बघितला महाराज अहो माझ्या लग्नात नव्हता महाराज एवढा हार काय सांगा एवढं प्रेम करतात महाराज तुम्ही आमच्यावर फक्त कळकळीची विनंती आहे तुम्ही आमच्यावर जसे प्रेम करतात ना आमची सुद्धा जबाबदारी दादा तुमच्या प्रेमाला पुरं उतरायची जीवन जगताना तुकोबाराकडे एवढंच मागेल अखंड जीवन जगत असताना अजून नाही कीर्तन याच्यापेक्षा चांगलं जमलं तरी चालेल
पण जीवनात कुठेतरी एक एक सुद्धा चूक माझ्याकडून होऊ देऊ नको. एवढं मी माझ्या देवाकडे मागतो, माझ्या पंढरीश पांडुरंगकडे, ज्ञानोबाईकडे मागतो, माझ्या सर्व मित्र मंडळींच्या चरणी सेवा समर्पित करून, बाबांच्या चरणी सेवा समर्पित करून आणि सेवेला इथंच पूर्ण देतो दादा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, जय 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 ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. हरे विठ्ठल जय जय विठ्ठल माऊली, जय रे बेदेवा उत्तर करा क्षमा पराद महाराज तुम्ही नाही उतरेला अधिकार मी आपुला, ब्राह्मणे ज्ञानेश्वरारा कापाया पैकी करा क्षमा पराद महाराज श्रद्धांजलीपर गणपतराव पाडळकर यांनी श्रद्धांजलीपर 2 मिनिट बोलावं अशी अपेक्षा आहे. त्यांनी स्टेजवर या गणपतराव पाडळकर या.